एक भुयारी प्रवास भाग सात ही कथा पूर्णत काल्पनिक का आहे याचा वास्तवाशी काही संबंध नाही आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा या कथेचा कोणतीही अंधश्रद्धा पसरवणे किंवा कुणाच्याही भावना दुखवण्याचा हेतू नाही धन्यवाद शैवाग आता मंत्र पाठ करून जपायला लागला होता त्याला प्रश्न पडला एवढे सगळे शिष्य आहेत ऋषींचे हे सगळे कसे आले असतील ऋषींसोबत जाऊन आल्यापासून तो सुशीलाला शोधत होता कालपासून किती बडबड केली तिने आता कुठे गेली असेल मग अशीही दिसली नाही तो इकडे तिकडे शोधत होता त्याला उदय आणि लीलावती दिसली त्याने त्या दोघांना विचारलं सुशिला कुठे दिसत नाही ते आतमध्ये आहे तुम्ही का शोधताय तिला त्याने शैवाकला प्रश्न केला नाही कालपासून ती माझ्याच बरोबर आहे ना तिला सकाळपासून कुठे बघितली नाही ना म्हणून विचारला. सहवाक म्हणाला बरं ती आतमध्ये आहे तुम्ही थोड्या वेळाने तिला भेटू शकता लवती बोलली खरं तर सुशिलालाही सेवागची आठवण येत होती पण सकाळी स्नान झाल्यानंतर ऋषींनी सांगितल्याप्रमाणे ती सेवागच्या समोर आली नव्हती सैवागलाही चुकल्यासारखं वाटत होतं कालपासून तीच त्याच्यासोबत होती आणि काय हवं नको पाहत होती त्याला तिथल्या परिस्थितीशी त्याला तिथल्या परिस्थितीशी जुळवून घ्यायला मदत करत होती त्यामुळे तिच्यासोबत त्याला छान वाटलं होतं पण आता ती सोडून नवीन चेहरे बघून आणि त्यांच्याशी जुळवून घ्यावं लागणार या विचाराने त्याला कसं तरी वाटत होतं शैवाग बाहेर एका झाडाखाली जाऊन बसला उदय लीलावती ऋषींकडे आले त्यांनी ऋषींना सांगितले की शैवाग सुशिराला विचारत होता ऋषींनीही स्मित हास्य करत दोघांना जवळ येऊन बसायला सांगितले ऋषींची आज्ञा प्रमाण मानत ते दोघंही येऊन बसले त्यांना असं चिंतेत पाहून ऋषी म्हणाले ईश्वर सगळ्यांच्या मनातलं ऐकतो आपल्या सुशिलाच्या मनातलंही तो ऐकला म्हणायचं आज शैवाक आपल्या इथे आहे ह्याला ही सुशिला आहे पण एक आहे त्याची वृत्ती स्थिर नाही त्याला एका ठिकाणी अडकून राहिलेला आवडत नाही तो स्वच्छंदी मनाचा आहे आणि सुशिला म्हणाल तर वयोमानानुसार चंचल आहे बाहेर पडलेली नाही तो इथे रमू शकत नाही उलट सुशिला त्याच्या बाहेरच्या जगात जावं लागेल त्याला संसार करावा लागेल हा पण एक जर इथून बाहेर जायचं नसेल तर मात्र तिथे करू शकते पण शैवाक नावाच्या वारूला ती थांबवू शकत नाही तो फक्त यासाठी थांबलाय आपली इच्छा झालीच तर मागे यायला आपल्याकडे काही साधन असावं म्हणून तो मंत्र जप करतोय हां पण तो अगदी मनापासून जपतोय त्यात त्याला शंका नाही त्याची चिकाटी बघता थोड्याच दिवसात त्याला ती विद्या प्राप्त होईल मग मात्र तो इथे थांबणार नाही कदाचित तो कायमचं निघून जाईल परत येईल न येईल नी तैचा है। नी शान्त पने ही त्याच्या मनाची अवस्था आहे ऋषींनी अगदी शांतपणे त्यांना समजावून सांगितले म्हणजे देवाने सुशिलासाठी वरच पाठवलं आहे असं आम्ही समजावं का उदय म्हणाला तसं समजायला काही हरकत नाही कारण तो येताच सुशिलाच्या मनात नवी उमेद जागताना दिसली त्यामुळे असं होण्याची शक्यता नाकारता येत नाही आता सगळं सुशिलाच्या मनावर आहे तिला जर त्याच्यासोबत आयुष्यभर राहावं वाटत असेल तर राहावं तिने उदय आणि लीलावती तुम्ही जर इथे आला नसता तर नाही का तिच्यासाठी वर संशोधन सुरू केलं असतं ऋषी म्हणाले हो नक्कीच उदय म्हणाला आपण एकदा सुशिलाला विचारूया का लीलावती म्हणाले नको आपण थोडा वेळ तिला स्वतःसाठी द्यावा तिला कळू दे नक्की तिला काय वाटतं आणि तिला वाटतं तेच आलेल्या अतिथीलाही वाटतं का आपण थोडं थांबू लिलावती आणि उदयला समजावत म्हणाले ऋषींचा शिष्य असलेला विजयही चोवीस पंचवीस वर्षाचा तरुण होता पण सुशिला त्याला बक्ताक्षनी दादा म्हणाली होती त्यामुळे तिच्या मनात त्याच्याविषयी असे भाव कधीच आले नाहीत विजय देखणं आणि तंदुरुस्त गडी होता त्याचं येणं म्हणजे फारच भयानक होतं गावात मारामारी झाली गावात मारामारी झाली होती इतकी भयंकर झाली होती की त्यात विजयला भरपूर मारलं होतं आणि बेशुद्ध झाल्यावर त्या लोकांनी विजयला जंगलात आणून सोडलं होतं जेणेकरून जंगली जनावरं त्याचा फडशा पडतील आणि नामोनिशान राहणार नाही पण त्याचं दैव बलवत्तर म्हणून तो शुद्धीत आला आणि गडबड लोळत होता आणि तो जोरात विवळत होता त्याला ऋषींनी नदीकडे जाताना पाहिले आणि क्षणाचाही विलंब न करता ते विजयकडे पोचले त्यांनी उदय आणि माधवला त्याला आपल्यासोबत कुटीत आणायला सांगितले त्याच्यावर वनौषधी लावून शेक देऊन त्याला उपचार केले त्यामुळे तो हळूहळू बरा झाला पण त्याला ऋषींची कुटी आवडली तो तिथेच रमला ऋषींची सेवा मनोभावे केली जप केला लवकरच त्यालाही विद्या प्राप्त झाली तो आता आजूबाजूच्या गावात अदृश्य रूपात फिरायला जातो तसेच कुठे दृष्ट लोक खोऱ्याला उगाच त्रास देताना दिसलेच तर त्यांना चांगला धडा शिकवतो तो ऋषींचा म्हणूनच लाडका शिष्य होता जे करत होता मनापासून करत होता रोज व्यायाम करून आपलं शरीर तंदुरुस्त ठेवणे हे त्याचे नित्याचे काम होते गुरुसेवा हीच भक्ती म्हणून तो सर्व मनोभावे करत होता पहाटे सर्वात प्रथम उठून तो स्नान करत होता पूजेचे साहित्य तो तयार ठेवत होता त्याला हे सगळं करण्यात आनंद होता हे आयुष्य खूप सुंदर आहे असं तो नेहमी सगळ्यांना सांगायचा बाकी माणूस म्हणून एकदम मस्त होता कोणालाही मदत करायचा मागे पुढे बघत नसे निष्ठावंत होता पण दयाळूही होता त्याने अदृश्य रूपात जाऊन जेव्हा घरी बघितलं तेव्हा त्याला शोधून शोधून सगळे शांत झाले होते तो येण्याची आशा संपली होती त्याला वाटे कधी कधी जावं घरी आणि सांगावं की मी आहे जिवंत सुंदर जग जगत आहे त्याला घरी राहण्यासाठी त्यांनी जबरदस्ती केली असते त्याला कुठे जाऊ दिलं नसतं संसार सांभाळायला सांगितला असता आणि त्याला संसारात अजिबात रस नव्हता एकदा ऋषींनी अंदाज काढण्यासाठी त्याला विचारलं की काय रे तुला लग्न वगैरे करायचं आहे की नाही त्यावर त्याने छान स्मित हास्य करत उत्तर दिलं होतं गुरुवर्य तुम्ही मला अंतरातून जाणता तर मग ही सगळी खटपट कशासाठी माझी परीक्षा चालू आहे काही विजयने विचारले तसं समज हवं तर ऋषी म्हणाले मला लग्न करून संसार करण्यात तसाही उत्साह हो याआधी नव्हता आणि आताही नाही या यापुढेही नसेल आता तर मला श्रीसेवा करायचं कार्य मिळालं आहे आणि ते मी मनापासून करेन यात मला समाधान आहे विजय म्हणाला विश्वाकी ऋषींनी त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाले मला आवडेल तुला तल्लीन होऊन भक्ती करताना बघायला पण पण भविष्यात तसे होणे नाही ऋषी म्हणाले म्हणजे मला काही कळाले नाही विजय संभ्रमित झाला वेळ आल्यावर नक्की कळेल ऋषीही म्हणाले विजय विचारात हरवून गेला की माझ्या भविष्यात असं काय आहे जे मला माझ्या वर्यांच्या भक्ती करण्यापासून रोकेल विजयला भविष्य बघण्याचं ज्ञान नव्हतं त्याला खूप सारं ज्ञान ऋषींकडून शिकायचं होतं पण आता ऋषींनी सांगितलेल्या भविष्यवाणीने त्याचं मन चलबिचल झालं होतं थोडं पण पुढच्या क्षणी स्वतःला सावरत तो स्वतःशीच म्हणाला पुढचं फुड़ पुढे कदाचित आपली भक्ती आपल्याला भविष्य बदलायची संधी देईल खरं तर तो सध्याच्या परिस्थितीत स्वतःला समजावत होता त्याला काही केल्या गुरुवर्नपासून दूर जायचं नव्हतं इकडे शेवाग बाहेर झाडाखाली बसून शांत सगळं निरीक्षण करत होता किती वेळ गेला असेल त्याला काही माहित नव्हतं ऋषीने जेव्हा सुशिलाला सांगितलं की तू शैवाकला भेटू शकतेस त्याला जेवायला बोलव तेव्हा सुशिला धावत बाहेर आली तिने इकडे तिकडे पाहिले तर तो एका झाडाखाली बसलेला दिसला तिने त्याच्याजवळ येऊन विचारलं कसला विचार आहे कसला नाही मला वाटलं तुला भेटू देणार नाहीत की काय कारण सकाळपासून बघतोय तर तू कुठे दिसतच नाहीस आता बरं वाटलं तुला बघून तिला समोर बघून आनंद झाला कारण त्याच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झालेले ह्यांनी सुशिलाला माझ्यापासून लांब ठेवलं की काय त्यामुळेच त्याला त्या कुटीत जाणं आवडलं नाही आणि तो झाडाखाली येऊन स्वतःला इतर गोष्टीत रमवत होता खूप उशीर झालाय जेवायला चला सुशिला शायवाकला म्हणाली दुपार झाली होती तो अधेमध्ये मंत्र उच्चारत होता त्यामुळे त्याला भान राहिले नाही एवढा वेळ झाला का कधी वेळ गेला कळलं नाही मला शहवाक म्हणाला हो मग चला सुशिला म्हणाली सुशीला पुढे चालू लागली तसा शैवाकही उठून तिच्या पाठोपाठ चालू लागला थोडा नाराज असल्यामुळे शैवाक थकल्यासारखं वाटत होतं तो येऊन जेवायला बसला सुशिलाने छान वाढून ताट त्याच्यासमोर आणून ठेवले आणि जेवायला सुरुवात करायला सांगितले सगळेजण गेले कुठे शहवाकने विचारले ते सगळे आप आपल्या कामाला गेले आले की जेवतील किंवा बाहेर जेवून येतील म्हणजे बाहेर कुठे जेवतील शहवाकला पडलेला प्रश्न त्याने विचारला कधी कधी भिक्षा घेताना एखाद्या घरात जेवून जायला आग्रह करतात ते सोडून कुणीही येत नाही कारण अन्न हे पूर्ण ब्रह्म असं गुरुवर्य नेहमी आम्हाला शिकवतात तुम्ही श्लोक तर ऐकलाच असेल वदनी कवळ घेता सुशिला त्याला श्लोकची आठवण करून देत बोलत होते हो का छान आहे शैवाक म्हणाला आणि जेवण पूर्ण करून उठला सुशिलाने ताट उचललं व शैवागकडे बघत बघत म्हणाले आमच्या यांना जेवताना बडबड केलेला आवडत नाही ते असताना बोलत जाऊ नका ओके लक्षात ठेवेन शैवाक म्हणाला बघूया कथेत पुढे काय होतंय ते कथा आवडत असेल तर नक्की सांगा मलाही ही प्रतीक्षा आहे तुमच्या छान छान कमेंट वाचून लिहायला अजून हुरूप येतो धन्यवाद